नमस्कार, पुनस लाईफ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विशिष्ट अशा वनस्पतीची माहिती घेणार आहोत. ही वनस्पती दुर्लभ आहे, त्याच पद्धतीने हिचे औषधी गुणधर्म खूप महत्वाचे आहे. आपल्या अगदी आयुर्वेदामध्ये देखील याचे संदर्भ आहेत, ज्याचा आपण वापर केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या वनस्पतीला वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ही ती अद्भुत वनस्पती आहे जिच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत, आणि या वनस्पतीचे संदर्भ अगदी आयुर्वेदामध्ये देखील आहेत. तर या झाडाचे नाव काय आहे हे आपण बघूयात. हे प्लांट तुम्ही ऑब्झर्व करा, ह्याला मराठीमध्ये आपण हाड जोडीचे प्लांट असं म्हणतो. कोणत्याही प्रकारे हाडामध्ये जर फ्रॅक्चर झालं असेल, एखादा अपघात झाला असेल, तर त्या ठिकाणी त्या हाडातील क्रॅक्स असतील किंवा जे फ्रॅक्चर आहे ते भरून काढण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. याचे उपयोग पाहण्यापूर्वी आपण याचे वेगवेगळी नावं जी आहेत ती नावं का दिलेली आहेत हे आपण बघूया. पहिलं तर आहे नाव हाडजोडी. हाडजोडी हे नाव आपल्या हाडांना जोडण्यासाठी, त्यांना सांधण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो, आणि ही वनस्पती त्यातील झीज भरून काढते, हाडांना जोडते, आणि म्हणून याला आपण हाड जोडी असं म्हणतो. संस्कृत मध्ये अजून एक याचे नाव आहे अस्थिसंधारक. संधारण म्हणजे बांधून ठेवणे, हाडांना बांधून ठेवण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे, आणि त्यामुळे याला अस्थिसंधारक असं म्हणलं जातं. त्याच पद्धतीने याला वज्रांगी देखील नाव आहे. या वनस्पतीचे जे स्ट्रक्चर आहे यावरून याला चतुर्धारा असंही म्हणलं जातं. चतुर्धारा तुम्हाला इथं दिसेल, याचे जे स्टेम आहे याच्यामध्ये चार भाग आहेत. इथं अँग्युलर पार्ट आहे, क्वाड्रँग्युलर रिजन तुम्हाला दिसेल, चौकोनी पार्ट आहे, आणि यावरून त्याला चतुर्धारा असे नाव देण्यात आले आहे. पद्धतीने आपल्याला इथं दिसेल की इथं हे जे स्टेमचे रिजन आहेत आणि इथं जॉइंटेड पार्ट आहेत, याचे स्ट्रक्चर हे हाडांसारखे दिसते, आणि म्हणून याला अस्थि शृंखला हे देखील नाव आहे. याचे सायंटिफिक नेम म्हणजे बोटॅनिकल नेम आहे सिस्कस क्वाड्रँग्युलॅरिस. आता या ठिकाणी लक्षात घ्या, क्वाड्रँग्युलॅरिस हे जे स्पीसीजचं नाव आहे, सिस्कस मध्ये खूप साऱ्या स्पीसीज आहेत, परंतु माझ्या जवळ जे आहे ते क्वाड्रँग्युलॅरिस स्पीसीज आहे. हे कशावरून क्वाड्रँग्युलॅरिस स्पीसीज आहे, तर याचे स्टेमचा जो पार्ट आहे, संस्कृत मध्ये याला चतुर्धारा असे म्हणले होते, आणि यालाच इंग्लिश मध्ये आपण क्वाड्रँग्युलर शेप आहे, चौकोनी आकार आहे या स्टेमचा, आणि यामुळे याला क्वाड्रँग्युलॅरिस स्पीसीज असं म्हणतो. त्याच पद्धतीने हे जे प्लांट आहे, तर हे व्हायटेसी फॅमिली मध्ये आहे, ज्याला आपण ग्रेपची फॅमिली असं म्हणतो. द्राक्षे ज्या फॅमिलीमध्ये येतात त्याच फॅमिलीमध्ये हे सिस्कस प्लांट येतं, ज्याला आपण हाडजोडी असं म्हणतो. याचे उपयोग खूप सारे आहेत, त्याच्या आधी याचे स्ट्रक्चर आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा स्टेमचा पार्ट आहे, आणि ज्या ठिकाणी हे जॉईंट्स तुम्हाला दिसत आहे त्याला आपण म्हणतो नोडल रिजन, आणि हा जो स्टेमचा रिजन आहे तो आहे इंटर नोडल रिजन. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर बघा, लीव्हची अरेंजमेंट ही अल्टरनेट पोझिशनला झालेली आहे. ही वनस्पती वेल वर्गीय आहे, त्यामुळे यांना आधाराची गरज आहे, आणि निसर्गामध्ये या प्लांटला आधार देण्यासाठी हे टेंड्रेस डेव्हलप झालेले आहेत, जे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतात. परंतु याची देखील तुम्ही पोझिशन बघा, हे बघा स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स आहेत. आजूबाजूला जर त्यांना फर्म आधार मिळालं तर त्या ठिकाणी हे कॉइलिंग करतात, आणि या पार्टला आपण म्हणतो टेंड्रेल्स. या टेंड्रेल्सची अरेंजमेंट देखील बघा तुम्ही कशी आहे, अल्टरनेट पोझिशनला अरेंजमेंट आहे. एक टेंड्रेल इकडं आहे तर दुसरं या पोझिशनला आहे, त्याच्यामध्येच ते कॉइलिंग झालेलं आहे, इकडं आहे, नंतर इथं झाल्यानंतर परत ह्या साईडला टेंड्रेल्स आहे. अल्टरनेट पोझिशनला हे डेव्हलप झालेले आहे. आता लक्षात घ्या की ही जी वनस्पती आहे हाडजोडी, तर हिचा आपण प्रोपगेशन करताना हा जो नोडल रिजन आहे तो आपण कट करून लावू शकतो. मी ऑलरेडी एकच एवढाच पीस आणून ह्याचं खूप मोठं प्लांट तयार केलेलं आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं पुन्हा एकदा हे प्लांटची ट्विक काढलेली आहे. या ठिकाणी हे लीव्स
प्रेझेंट आहेत. हे झाड जेव्हा मॅच्युअर होतं आणि समर सीझनमध्ये हे लीव्ह दिसत नाहीत, फक्त तुम्हाला हे स्टेमचा रिजन दिसतो. आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लीव्ह डेव्हलप झालेले दिसतील. काही दिवसानंतर याला फ्लावरिंग पण येतं. तर या ठिकाणी आपण जे बघितलेलं आहे हडजोडी ही आहे वनस्पती. आता हिचे आपण काही उपयोग बघूया. हिच्या नावाप्रमाणेच ती काम करते, हाड सांधण्यासाठी किंवा हाड जोडण्यासाठी हिचा वापर केला जातो आणि म्हणून याला आपण हाडजोडी असं म्हणतो. हे जरी असलं तरी देखील याचा वापर आपण कसा करतो हे महत्वाचं आहे. या वनस्पती फ्लेशी स्टेम आहे, हे छोटस स्टेमचा पार्ट आहे. यातील मॅच्युअर प्लांटचे जे स्टेम आहेत ते खूप थिक असतात आणि या स्टेमचा रिजन आपण खाण्यासाठी वापरतो. आता याचा वापर करताना पहिला वापर आपण बघूया की एखादं फ्रॅक्चर वगैरे असेल तर याचा वापर कसा केला जातो. तर यातील हा स्टेमचा जो रिजन आहे त्याचे तुकडे करतात, पीसेस केले जातात आणि एका वेळेस एका स्टेमचा जो पार्ट आहे तो कट करून दगडी खलबत्त्यामध्ये त्याला कुटायचे आणि तो जो बल्क आहे तो तसंच आपण तोंडामध्ये टाकायचा, गिळून टाकायचा. त्याच्यानंतर वरून दूध प्यायचं आहे. दुधाचा जर तुम्ही वापर केला तर याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. आता या ठिकाणी दोन पद्धतीने तुम्ही एकतर तो बल्क पण पूर्ण गिळून टाकू शकता किंवा रस काढू शकता. रस घेताना देखील आपण हा पोटातून सुद्धा घेऊ शकतो आणि ज्या ठिकाणी ते फ्रॅक्चर आहे किंवा एखादी जखम झाली असेल तर त्यावर देखील आपण तो रस लावू शकतो. त्याच पद्धतीने याचा स्वरस वापरला जातो, म्हणजे याचा स्वतःचा रस हा कोणत्या कंडिशनमध्ये वापरला जातो तर ज्या ठिकाणी नाकातून रक्त येण्याची जी कंडिशन आहे किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास होतो आणि त्यामुळे नाक फुटतं, म्हणजे नाकातून रक्ताचा स्त्राव सुरू होतो, त्या ठिकाणी या हडजोडची जो रस आहे त्याचे काही थेंब आपण नाकामध्ये सोडू शकतो. कानातून बऱ्याच जण पस बाहेर पडतो त्याच्यामध्ये आपण हा रस वापरू शकतो. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी डॉक्टरांनी त्यांचे ब्लड हे लिक्विड स्टेटमध्ये राहण्यासाठी एक छोटीशी टॅबलेट दिलेली असते. तिचा साईज खूप छोटा आहे. त्या गोळीमध्ये जे तत्व आहे ते आहे स्टॅटिन. हे केमिकल कंपाऊंड त्यामध्ये असते. हे जे स्टॅटिन आहे त्याचा उपयोग काय आहे तर ब्लड जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. परंतु गंमत अशी आहे की जे पेशंट ही स्टॅटिनची गोळी घेतात तर त्यांना एखादी जखम झाली असेल किंवा एखादा कट लागला असेल तर त्यातून जेव्हा रक्त बाहेर पडायला सुरुवात होते तेव्हा ते रक्त स्त्राव बंद होत नाही, तो तसाच चालू राहतो. मग अशा कंडिशनमध्ये ह्या प्लांटचा आपण उपयोग करू शकतो. जसं आपण पाहिलं हा स्वरस नाकामध्ये घालू शकतो, कानामध्ये आपण घालतो, त्याच पद्धतीने याचा जो रस आहे तो जर आपण त्या जखमेवरती ज्या जखमेतून कंटिन्यू रक्तस्त्राव होतोय त्याच्यावरती जर आपण हा रस लावला तर त्या ठिकाणी रक्त वाहण्याचं प्रमाण लगेच बंद होतं आणि आपल्याला मदत होऊ शकते. हे प्लांट फक्त हाड जोडण्यासाठी उपयोगात येत नाही तर आपण पाहतो की बऱ्याच वयस्कर लोक आहेत तर त्यांना सांधेदुखीचा त्रास होतो, गुडघेदुखीचा त्रास होतो, तर या लोकांसाठी हे एक रामबाण उपाय आहे. याच्यासाठी आपण ह्याचे तेल बनवतो. हे तेल बनवताना तुम्हाला काही अजूनही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. माझ्याकडील हे स्टेम एकदम यंग स्टेम आहे, ह्याची ग्रोथ एकदम फास्ट होते. हे कसे लावायचे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु त्यापूर्वी आपण ह्याचे तेल कसे बनवायचे ते जाणून घेऊया. याच्यातील ह्या प्लांटमधील एकदम जे मॅच्युअर स्टेम आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, डार्क ग्रीन कलरचं आहे, त्याचे पीसेस करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आता तुम्ही तेल किती प्रमाणामध्ये बनवत आहात त्याच्यामध्ये त्यानुसार तुम्हाला ते प्रपोर्शन ठरवायचं आहे की स्टेमचा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे. त्याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि ओवा टाकून ते ज्यांच्याकडे दगडी खलबत्ता आहे त्यांनी आवर्जून दगडी खलबत्त्याचा वापर करायचा आहे, कारण त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. मिक्सरमध्ये केलेल्या औषधापेक्षा देखील दगडी खलबत्त्यामध्ये केलेलं जे तेल आहे ते खूप गुणकारी आढळून आलेलं आहे. तर हे जेव्हा आपण हे सगळं मिश्रण हे सगळं वाटण आपण तयार करू त्यावेळेस मोहरीच्या तेलामध्ये ते सर्व मिश्रण टाकून त्याला उकळी आणायचे आहे, ते पूर्ण शिजवायचे आहे, यातील अर्क सगळा निघून येतो त्याच्यामध्ये आणि नंतर हे तेल थंड झाल्यानंतर गाळून एका बाटलीमध्ये भरून
जो पार्ट तुमचा दुखतोय, म्हणजे गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, किंवा बऱ्याच जणांना मसल्स मध्ये पेन येतो, अंग दुखून येतं, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही याचा रसही घेऊ शकता. रस घेताना किंवा यातील जो बल्बचा पार्ट आहे जो आपण ग्राइंड करून घेणार आहोत, हे करत असताना जास्त वेळ जर तुम्ही तोंडामध्ये जर तो बल्ब ठेवला, म्हणजे ते जे वाटण आपण जेव्हा तोंडामध्ये टाकू, त्यामुळे जास्त वेळ जर तुम्ही तोंडामध्ये जिभेवरती ठेवलं तर तुम्हाला सुया टोचल्यासारख्या वेदना जाणवू शकतात. परंतु ऍक्च्युअली किंवा काटे टोचल्यासारखे तुम्हाला सेन्सेशन येऊ शकतं. ऍक्च्युअलमध्ये याच्यात काटे नाही आहेत, परंतु त्याच्यामधले जे गुणधर्म असलेले काही केमिकल्स आहेत, तर त्यामुळे आपल्याला असा अनुभव येतो. त्यामुळे शक्यतो त्यातील रस किंवा त्याचे जे वाटण आहे ते जर तुम्ही खाणार असाल, तर त्या ठिकाणी ते तोंडात टाकल्यानंतर डायरेक्ट गिळून टाकायचे. त्याच्यानंतर एक ग्लास दूध प्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, परंतु आपल्या आयुर्वेदामध्ये ठराविक औषधांची मात्रा ही ठराविक माध्यमातून घेण्याची पद्धत आहे. हे का ठरवलेलं आहे? कारण त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते त्या माध्यमामध्येच उपयोगी पडतात. त्यामुळे काही ठराविक औषधं आपण मधामधून घेतो, काही ठराविक औषधं पाण्यामधून घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा नॉर्मल पाणी असेल किंवा गरम पाण्यातून घेतो, किंवा काही दुधातून घेतो, असे किंवा काही औषधी औषध आहे ते गुळामध्ये टाकून आपण घेतो, तर अशा पद्धतीने ठरवलेलं आहे. परंतु याचं जे औषध आहे किंवा याचा जो याचं जे वाटण आहे हे जर आपण घेणार असू, तर ते खाल्ल्यानंतर ते दुधातून घेऊ शकतो, किंवा ते वाटण तुम्ही दुधामध्ये मिक्स करू शकता. परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला उपाय, एक चमचा ते जर वाटण असेल तर ते तोंडात टाकून गिळून टाकायचं आणि वरून एक ग्लासभर दूध तुम्ही प्यायचं. हे झालं याचा वापर कसा करायचा. आणि तेलाविषयी पण तुम्हाला सांगितलं, म्हणजे एकंदरीत हे जे प्लांट आहे, हे हाडजोडीचं जे प्लांट आहे, ते आपण इंटरनली देखील वापरू शकतो आणि एक्सटर्नलीही वापरू शकतो. बऱ्याच ठिकाणी याची भाजी केली जाते. या ठिकाणी बघा, खाण्यासाठी वापरलं जातं. याच्या पाठीमागे रिझन हे आहे की बऱ्याचसा निसर्गामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत, प्रत्येक वनस्पतीमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. निसर्गामधली कोणतीही गोष्ट ही वेस्टेज नाहीये हे समजून घ्या. रस्त्याच्या कडेने उगवणारे गवत देखील औषधी गुणधर्मवाला आहे. त्यामुळे या ठिकाणी एखादी घटना घडल्यानंतर आपण ते उपचार म्हणून करण्यापेक्षा आपल्याकडे ती आहारात घेण्याची पद्धत आहे. त्यामुळेच इथे जे कवळा जो पार्ट आहे, हा यंगर स्टेमचा जो पार्ट आहे, तो कट करून याच्यापासून भाजी बनवली जाते आणि त्याचं सेवन केलं जातं. साऊथच्या रिजनमध्ये हे जे स्टेम आहेत, जे यंगर जे कवळे स्टेम आहेत, तर त्या ठिकाणी याची चटणी बनवली जाते. त्याच्यामध्ये मग चिंच, तीळ, शेंगदाणे किंवा ओलं खोबरं टाकून ही चटणी केली जाते आणि तिचं सेवन केलं जातं. लक्षात घ्या, या वनस्पतीमध्ये फॉस्फरस आहे, कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या हाडांची झीज होत नाही, त्याच पद्धतीने हाडांना बळकटी मिळते. हे प्लांट आपल्या सर्वांच्या कुंडीमध्ये किंवा घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्या घरामध्ये काही मुलं असतील किंवा काही लोक सुद्धा धरपडी असतात की आज इथं पडले, उद्या तिथं पडले, सारखं काही ना काहीतरी लागत असतं, तर अशा लोकांच्या घरामध्ये हे वनस्पती असणं खूप गरजेचं आहे. याचा आपण लेप लावू शकतो. ज्या ठिकाणी एखाद्या पार्टवरती तुम्ही एखादा पडला असाल किंवा हात जर दुखावला असेल, तर त्या ठिकाणी सूज येते आणि ही सूज ओसरण्यासाठी आपण पुन्हा ह्या झाडाचे जे स्टेम आहेत ते त्याचे वाटण बनवून त्याच्यामध्ये हळद असेल किंवा तुरटी थोडी टाकली आणि ते गरम करून आपण ज्या ठिकाणी तुम्हाला सूज आली असेल त्याच्यावरती त्याचा लेप देऊन सुती कापडाने ते बांधून ठेवलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी सूज आहे किंवा त्यातून येणारी जी ठणक आहे ती देखील कमी होते आणि लगेच आराम मिळतो. त्याच पद्धतीने जर तुमच्या बॉडीमध्ये पेन्स असतील तर तुम्ही या स्टेमचा रस काढून एक चमचा रस जर तुम्ही सेवन केला आणि त्यावरून दूध प्यायचंय हे नक्की लक्षात ठेवायचे, तर ते जर तुम्ही पिलं तर लगेच काही वेळामध्येच तुमच्या बॉडीतील जे पेन्स आहेत तर ते कमी होतात. असे अनेक रेफरन्सेस आपल्या आयुर्वेदामध्ये आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल हिमालया कंपनी जी आहे तिच्यामध्ये अस्थिसंधान नावाची औषधी आहे. आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधी आहेत जे हाड जोडण्यासाठी किंवा जे फ्रॅक्चर झालेल्या लोकांना औषधी दिल्या जातात, तर त्याच्यामध्ये ह्या हाडजोडीची मात्रा आहे.
त्याच्यामध्ये गुगुळ वगैरे इतरही औषधी वनस्पती वापरलेल्या आहेत, परंतु त्याला जी मात्रा दिलेली आहे ती या हडजोड वनस्पतीच्या रसामध्ये बुडवून ती औषधे बनवलेली आहेत. बऱ्याच जणांनी ही वनस्पती पाहिली नसेल तर लक्षात घ्या, ह्याचे स्ट्रक्चर समजून घ्या कसे आहे ते. इथं माझ्याकडे चार अँगल मध्ये आहे, मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं. संस्कृत मध्ये चतुर्धारा वनस्पती देखील म्हणलं जातं, कारण स्टिक मध्ये हे चार अँगल्स आहेत, याला धारा म्हणलेला आहे. तर काही वनस्पतीमध्ये दोन धारा पण आहेत, तीन धारा पण आहेत, परंतु याचा जास्त करून वापर केला जातो. आणि गंमत अशी आहे की ह्या प्लांटला कोणत्याही प्रकारे स्पेसिफिक असं ऍटमॉस्फिअर लागत नाही, हे कुठेही वाढू शकते. आपण जर आपल्या घरामध्ये किंवा कुंडीमध्ये जर आपण याला लावणार असू तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याला जास्त पाणी साचणार नाहीये, किंवा जास्त पाणी पकडून ठेवणारी जर माती असेल तर त्या ठिकाणी हे स्टेम हे कुजू शकतो. वॉटरचं ड्रेनेज प्रॉपर झालं पाहिजे, अशी जर तुम्ही सॉइल त्याला प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी ह्या प्लांटची ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि हे पेरेनियल प्लांट आहे, त्याची हे कंटिन्यू आहे त्या कंडिशनमध्ये राहताना त्याची वाढ खूप झपाट्याने होते आणि याचा आपण वापर देखील करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघूया की ह्याचं प्लांटेशन आपण कसं करतो. आता तुम्हाला वाटेल मी एवढंच हे तोडून आणलेलं आहे, मी प्लांटला इजा पोचवली नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी जेवढे नोडल रिजन आहेत तेवढ्या सगळ्यापासून आपण नवीन सीडलिंग तयार करू शकतो. या ठिकाणी मी फक्त याचे ह्या पार्टचे मी दोन भाग करणार आहे आणि ते कसे करायचे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला मी इथला एक लीफ रिमूव्ह करते, कारण आपण याचे हे जे चार तुम्हाला दिसत आहेत हे खूपच यंग पार्ट आहे, हा पार्ट मी रिमूव्ह नाही करणार. या ठिकाणी एक दोन तीन आणि चार हे चार इंटर नोड्स आहेत. तुम्ही सिंगल जरी इंटर नोड काढला आणि तो जरी मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये जर तुम्ही रोवून ठेवला तर तरी 8 ते 10 दिवसामध्ये त्याला रूट्स डेव्हलप होतात. आता हे करत असताना मी सिंगल सिंगल इंटर नोड काढत नाही, मला दोन सीडलिंग बनवायचे. या ठिकाणी मी ही पिशवी घेतलेली आहे, या पिशवीमध्येच मी हे सीडलिंग लावणार आहे. लक्षात घ्या, कुठलंही प्लांट आपण लावत असताना एक बी लावतोय किंवा छोटंसंही रोप तयार करतोय, तर जसं आपली लहान मुलं असतात की अचानक मोठ्या ठिकाणी किंवा खूप गर्दी असेल किंवा खूपच मोठा एरिया असेल त्या ठिकाणी जर नेलं तर ती मुलं घाबरतात, तसंच प्लांटमध्ये देखील आहे. प्लांट्स हे देखील आपण हे लावतोय त्यांची निगा देखील एखाद्या लहान बाळाला जसं आपण जपतो त्या पद्धतीने घ्यायची आहे. हे प्लांट लावत असताना, एखादं सीड लावत असताना ते कधीही मोठ्या बॅगेमध्ये लावायचं नाही किंवा अचानक मोठ्या कुंडीमध्ये लावायचं नाही, तर हळूहळू जशी त्याची ग्रोथ होईल तसं तसं त्याचं शिफ्टिंग करायचंय. आधी छोट्या पिशवीमध्ये लावणार आहे, मग नंतर मोठ्या पिशवीमध्ये किंवा कुंडीमध्ये आपण त्याला शिफ्ट करणार आहोत. तर इथं आपण करूया त्याचे दोन भाग करणार आहोत. हे करत असताना बघा, मी इथून कट करते. ह्या पार्टचा कट करत असताना मी इथं नोडल रिजन तसाच ठेवलेला आहे आणि त्याच्या खालून थोडासा पार्ट आहे तो ठेवलेला आहे, जेणेकरून हा जेव्हा नोडल रिजन हा मातीमध्ये आपण म्हणजे हा सॉईलमध्ये आपण टाकणार आहोत तर त्या ठिकाणी ह्या नोडल रिजनपासूनच रूट डेव्हलप होतं. आता ॲक्च्युली हे जे स्टेमचा पार्ट आणलेला आहे तर तो खूप टोकाचं पोर्शन काढलेलं आहे. आता रेनी सीझनमध्ये जर तुम्ही हे प्लांट जे वेल ग्रोन प्लांट आहे हे जर पाहिले असेल तर या नोडल रिजनपासूनच तुम्हाला रूट्स डेव्हलप झालेले दिसतील. म्हणजे तुम्हाला हे अगदी याच्यामध्येच लावल्यानंतरच रूट डेव्हलप होतील असं नाही आहे, तर मॉइस्ट कंडिशन असेल तर त्या ठिकाणी नोडल रिजनपासून आपोआप तिथं रूट डेव्हलप होतात, जरी ते एरियल पार्टमध्ये असले तरी देखील. आता या ठिकाणी आपण बघूया, इथं मी ह्या पिशवीमध्ये हे दोन्ही देखील सीडलिंग लावत आहे. फक्त एक काळजी आपल्याला घ्यायची की हे लीफ आपण रिमूव्ह करणार आहोत. लीफ रिमूव्ह करण्यापाठीमागचं एकच रिझन आहे की जेव्हा ह्या प्लांट आपण लावतो आणि ते जरा स्टेबल होण्यासाठी वेळ घेतं, तर हे वेळ घेताना त्या लीफद्वारे काय होतं, ट्रान्सपिरेशन होतं, म्हणजे त्यांच्या बॉडीतील जे वॉटर आहे त्याचा लॉस होतो. त्याने जर लीव्ज नाही काढले तर वॉटरचा लॉस होणार आहे, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. हे जर होत राहिलं तर हे झाड सुकण्याची शक्यता वाढते. हे जनरल केसमध्ये सांगितलं, या प्लांटमध्ये तसं कुठलीही कंडिशन होत नाही, कारण असताना त्यांचं ग्लोब्युलर नेचर आहे, थिक असं स्टेम आहे. आणि गंमत बघा, हे जर नॉर्मल प्लांटचे जर स्टेम पाहिले तर हे ब्राऊन कलरचे असतात किंवा ब्लॅकिश शेडचे असतात किंवा ग्रेइश शेडचे असतात, परंतु या ठिकाणचे जे स्टेम आहेत हे ग्रीन कलरचे आहेत, त्यामुळे इथं स्टेम देखील लीफच्या बरोबरीने फोटोसिंथेसिसमध्ये पार्टिसिपेट करतात. इतर प्लांटमध्ये आपण पाहिलं असेल
तर त्या ठिकाणी फक्त लिव्ह फोटोसिंथेसिस करतात आणि काही यंगर स्टेम. परंतु या ठिकाणी हे स्टेम कितीही मॅच्युअर झालं तरी देखील यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतो. त्याच्यामुळे शक्यतो हे प्लांट मरत नाही. सिंगल इंटरनोड जरी तुम्ही कुठून आणला आणि तो जरी मातीमध्ये लावून ठेवला तरी देखील खूप मोठं प्लांटेशन एका वर्षामध्ये डेव्हलप होतं. तर हे कसं लावायचं ते आपण बघूया. हा जो खालचा जो पार्ट आहे, आता इथं हा नोडल रिजन पासून मी कट केलेला आहे तो तसाच मी इथं लावणार आहे. त्यासाठी फक्त ही माती भरलेली आहे. याच्या चिकट माती असेल तर तिचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. या मातीमध्ये कुठलंही वॉटर होल्डिंग सबस्टन्स टाकायचे नाही आहे. जसं की आपण कोकोपीट वापरतो तर ते याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. हां, मातीसोबत तुम्ही नदीमधील वाळू वापरू शकता, जेणेकरून ते पाणी त्याच्यात साठवून राहणार नाही आहे, ते ड्रेन आउट होऊन जाईल, बाहेर पडेल पाणी. कारण ह्याचं एकच एवढीच प्रिकॉशन आपल्याला घ्यावी लागते. बाकी हे प्लांट कोणत्याही कंडिशनमध्ये कोणत्याही टेम्परेचरमध्ये ग्रो करतं. आणि आत्ता तर रेनी सीझन सुरू आहे, असे पण इतर जे प्लांट्स आहेत किंवा इतर जे सिडलिंग आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्प्राउटिंग वगैरे होतं. त्याच पद्धतीने कटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर रेनी सीझन हा सगळ्यात बेस्ट सीझन आहे. कारण प्लांटची ग्रोथ होण्यासाठी हवेमध्ये आर्द्रता असणं खूप गरजेचं आहे. नॅचरली इथं आर्द्रता प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला फार काळजी घ्यावी लागत नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थित ग्रो करतात. हे टेंड्रेल्स मी आहे तसेच ठेवलेले आहेत, याला आपण कट करत नाही आहे. फक्त त्याचे लीफ जे होते हे लीफ काढले, कारण वॉटरचा लॉस आपल्याला कमी करायचा आहे. हे लीव्स वाया जात नाही, त्याची भाजी देखील बनवता येते. किंवा कुठला पार्ट जर तुमचा दुखत असेल तर त्या ठिकाणी हे लीफ तव्यावरती गरम करून त्या ठिकाणी तुम्ही ते बांधायचे. त्याच्यावरती जो पार्ट दुखतोय त्याच्यावरती एक गरम केलेले लीफ ठेवायचे आणि त्याला सुती कपड्याने बांधून ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपण एका औषधी वनस्पतीची माहिती घेतली आहे. या वनस्पती आपल्या आजूबाजूला आपल्या नकळत आपण पाहिलेल्या असतात, परंतु त्यांची नावं माहिती नसतात किंवा त्यांचा उपयोग काय आहे हे देखील माहिती नसतं. हा एक छोटासा प्रयत्न आहे, कारण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ह्या प्लांटचं संवर्धन करायचं आहे. कारण आज आपण जे काही आहोत ते फक्त प्लांटमुळे आहोत. पूर्ण जीवसृष्टी ही प्लांटवरती डिपेंड आहे आणि कोणत्याही माध्यमातून आपल्याला या प्लांटचं संवर्धन करायचं आहे. तुम्ही ही झाडं घरामध्ये लावा किंवा घराच्या बाहेर लावा किंवा तुम्ही काही प्रोग्रॅम्स रन करा, डोंगरावरती जाऊन लावा, महारानावरती जाऊन लावा, कोणत्याही पद्धतीने करायचंय. परंतु आपल्याला ही वनसेवा करायची, झाडांची सेवा करायची, कारण आज ते आपल्याला सर्व काही प्रोव्हाइड करतात. आपलं आयुष्य हे प्लांटवरती डिपेंड आहे. आपण जो श्वास घेतो त्यातील ऑक्सिजन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो हे प्लांट आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतात, कुठलाही चार्जेस पे न करता. त्यामुळे आपली देखील काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ह्या प्लांटचं प्लांटेशन करणं, त्यांची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट करून सांगा. ही सांगितलेली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तुम्हाला कोणत्या वनस्पतीविषयी माहिती हवी असेल तर ते देखील कॉमेंट करून सांगा. तेव्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लांटेशन करत राहू. धन्यवाद.